मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने एक धोरण निश्चित करण्यात आले अशी माहिती सुधर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं धोरण निश्चित केलंय. या धोरणास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय. यामुळे मच्छीमारांच्या नुकसानीसाठी 6 श्रेणी ठरवण्यात आलेल्या असून त्यानुसार मच्छीमारांना 25,000 ते 6 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार असून भरपाई देताना कुटुंब हा एक घटक विचारात घेऊन एकरकमी आणि एकदा देण्यात येईल अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मच्छीमारांना देण्यात येणारी नुकसान भरपाई रकमेच्या 6 श्रेणी निश्चित करण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे: मासेमारी क्षेत्र कायमचं नष्ट झालं असल्यास 6 लाख रुपये, प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रापासून 500 मीटर त्रिज्येतील क्षेत्रामधील मासेमारीवर परिणाम झाल्यास 4 लाख रुपये, हातानं मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचं झालेलं नुकसान 2 लाख रुपये, दैनंदिन मासेमारीस निर्माण होणारी अडचण, मासेमारी क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास येणारा वाढीव खर्च इत्यादी 1 लाख रुपये, प्रकल्प बांधकामाच्या वेळी पाण्यामध्ये आलेली गढूळता यामुळे मासेमारीवर झालेला तात्पुरता प्रभाव 50,000 रुपये, तसेच बार्जेसमुळे मासेमारी नौका आणि जाळे यांचं नुकसान 25,000 रुपये मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. प्रकल्प बाधित मच्छीमारांची ओळख, मासेमारी नौकेचा प्रकार आणि इतर माहिती तांत्रिक मूल्यमापन, सामाजिक प्रभाव मूल्यांकन अंमलबजावणी संस्था यंत्रणाद्वारे बेसलाईन सर्वेक्षण आदर्श कार्यप्रणाली, मच्छीमारांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, तक्रार निवारण यंत्रणा या बाबींचा धोरणात समावेश करण्यात आलाय.